So next is criteria for new system of classification. आता क्लासिफिकेशन चे काही क्राइटेरिया आपल्याला पाहिजे आहेत आणि त्यामधला पहिला क्राइटेरिया आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. बॉडी ऑफ ॲनिमल इज मेड अप ऑफ सेल्स. आता सर्व ॲनिमलची जी बॉडी आहे ही सेल्सपासून बनलेली आहे कारण सेल हा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट असतो कोणत्याही ऑर्गॅनिझमचा. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स मेनी सेल्स आर परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन इन देअर बॉडी. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम संदर्भात जर पाहिलं आपण त्यामध्ये बऱ्याचशा सेल्स असतात आणि सो डिफरंट टाईपच्या सेल्स हे डिफरंट प्रकारचं फंक्शन हे परफॉर्म करत असतात. आता ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये सर्वात अगोदर आपण काय करू प्लस इन्फॉर्मेशनमध्ये एक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन दिला आपला तो कोणता आहे प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन त्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहू. इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ऑल द फंक्शन्स ऑफ लाईफ आर परफॉर्म्ड बाय सेम सेल. आता जे एक पेशी सजीव आहेत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तर यांच्या लाईफमध्ये जेवढे काही फंक्शन आहेत हे सर्व फंक्शन कॅरी आउट करण्याचं काम एका सेलकडून होतं कारण ते एका सेलचे बनलेले असतात. बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ दीज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आणि म्हणून एकच सेल पूर्ण बॉडीचं फंक्शन्स परफॉर्म करायली आणि म्हणून अशा प्रकारच्या युनिसेल्युलर ऑर्गनिझममध्ये जे बॉडी ऑर्गनायझेशनचा टाईप असतो तो आहे प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन. ओके त्यानंतर सेकंड टाईप इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स इन इफ टिश्यू आर नॉट फॉर्मड देअर बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. एक्झाम्पल फायलम पोरीफेरा. आता पहिला टाईप पाहिला आपण प्रोटोप्लाझमिक जो की युनिसेल्युलर ऑर्गनिझममध्ये होता. आता मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये जर पाहिलं आपण तर जर टिश्यूंची निर्मिती झाली नाही आपल्याला माहीत आहे की अनेक सेल एकत्र येऊन टिश्यूचं फॉर्मेशन करतात आणि टिश्यूचं फॉर्मेशन जर होत नसेल तर त्या टाईपचे जे बॉडी ऑर्गनायझेशन आहे त्याला म्हणायचं सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. आणि त्याचं एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर फेलम पोरीफेरा अंतर्गत येणारे जे मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत तर यांच्यामध्ये टिश्यू तयार होत नाही सो त्यांचं ग्रेड ऑर्गनायझेशन हे सेल्युलर लेवलचं असेल. देन इन केस ऑफ सम ॲनिमल्स सेल कम टुगेदर टू फॉर्म टिश्यू विथ द हेल्प ऑफ सच ऑल द बॉडी फंक्शन्स आर परफॉर्म्ड. आता काही ॲनिमल्स असे आहेत की ज्यामध्ये अनेक सेल्स एकत्र येऊन टिश्यूचं फॉर्मेशन करतात आणि हे जे टिश्यू असतात तर हे ॲक्च्युअल बॉडीचं फंक्शन परफॉर्म करत असतात. सच ॲनिमल्स शो सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. एक्झाम्पल ॲनिमल्स फ्रॉम फायलम निडारिया. आता या पद्धतीचे जे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामध्ये जे ऑर्गनायझेशन असेल ते असेल सेल टिश्यू ग्रेड. आणि एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर फायलम नायडेरियापासून जे ॲनिमल्स आहेत ओके त्यापासून पुढे असणारे तर त्यामध्ये आपल्याला सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन दिसून येईल. फ्लॅटवॉर्म शो टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. इन दिस टाईप ऑफ ऑर्गनायझेशन टिश्यू आर ऑर्गनाइज्ड टू फॉर्म सम ऑर्गन्स हाउएव्हर कम्प्लीट ऑर्गन सिस्टीम आर नॉट फॉर्म्ड. तर इथं एक्झाम्पल दिलेलं आहे फ्लॅटवॉर्म. तर फ्लॅटवॉर्ममध्ये जर पाहिलं आपण तर टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन दिसेल आपल्याला. आता या ऑर्गनायझेशनमध्ये काय होतं की टिश्यू जे आहेत ते ऑर्गनाइज होतात म्हणजे एकत्र येतात आणि काही ऑर्गनची निर्मिती करतात. सो ऑर्गनचं फॉर्मेशन ज्यामध्ये होतं दॅट इज ते ऑर्गनायझेशन असेल टिश्यू ऑर्गन ग्रेड. आता असं असेल तरी कम्प्लीट ऑर्गन सिस्टीम मात्र त्यांच्यामध्ये तयार होत नाही फक्त ऑर्गन तयार होतात. ओके आता इथं फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर यापूर्वी डिस्कस केल्याप्रमाणे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन तर यामध्ये सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन आपण पाहिलं होतं फायलम पोरीफेरा अंतर्गत. तर यामध्ये बघितलं सायकॉन्स त्यानंतर एक आउटलेट दाखवलेलं आहे तो आहे ऑस्क्युला त्यानंतर कोलार सेल्स देन स्पिक्युअल एम्बिओसाइट्स ऑस्टियम आणि काही नॉन लिव्हिंग पार्टसुद्धा आपल्याला दिसून येईल. आता पुढे जर पाहिलं आपण तर सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. ओके आता सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन फायलम नायडेरियापासून पुढे आपण पाहिलं. आता हे एक्झाम्पल जेलीफिश संदर्भात आहे. जेलीफिशमध्ये जर पाहिलं आपण तर कशा पद्धतीचे टिश्यू तयार झालेत तर यामध्ये ओरल आर्म्स असतील टेंटॅकल्स मसल रिंग ट्यूब
बेल, त्यानंतर गोनेट्स, इंटेस्टाइन आणि माउथ असे टिश्यू आपल्याला दिसतील. सो हे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. त्यानंतर आत्ताच आपण डिस्कस केलेलं जे टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन आहे की ज्यामध्ये ऑर्गन सिस्टीम तयार होत नाही मात्र ऑर्गन तयार होतात. फ्लॅट वॉर्म संदर्भात पाहिलं होतं आपण. तर यामध्ये प्लॅनेरिया दाखवलेला आहे. तर त्याचं पार्ट्स जर पाहिलं आपण तर फॅरिंग्स असेल, गॅस्ट्रोव्हेस्क्युलर कॅव्हिटी, माउथ, आयस्पॉड दिसेल आपल्याला, गँग्लिया आणि नर्वकॉर्ड. ओके, सो हे आहे टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. आणि आपण पाहिलं की टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आपण फ्लॅट वॉर्म संदर्भात डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर बिसाइड द फोर टाईप ऑफ ऑर्गन ऑर्गनायझेशन्स मेन्शन्ड अबोव, रिमेनिंग ऑल ॲनिमल्स शो ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन इन विच डिफरंट ऑर्गन्स आर जॉईन्ड टुगेदर टू फॉर्म ऑर्गन सिस्टीम दॅट परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. एक्झाम्पल क्रेब, फ्रॉग, ह्युमन. इट्स आता वरती आपण चार टाईपचे ऑर्गनायझेशन पाहिले बॉडीचे. त्याच्या व्यतिरिक्त जेवढे काही ॲनिमल्स आहेत त्या सर्वांमध्ये आपल्याला ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन दिसेल. त्यामध्ये होतं काय की अनेक ऑर्गन जे आहेत ते एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम तयार करतात आणि ती ऑर्गन सिस्टीम स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करत असते. एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर क्रॅब असेल, फ्रॉग आणि आपण स्वतः अर्थातच ह्युमन बीइंग. त्यानंतर क्लासिफिकेशनचा दुसरा क्रायटेरिया आहे बॉडी सिमेट्री. आणि बॉडी सिमेट्री संदर्भात जर इथे एक ॲक्टिव्हिटी दिली आहे ती ॲक्टिव्हिटी आपण स्किप करू. इन इमॅजिनरी सेन्स इफ बॉडी ऑफ एनी ॲनिमल इज कट थ्रू इमॅजिनरी एक्सेस ऑफ बॉडी इट मे ऑर मे नॉट प्रोड्यूस टू इक्वल हेल्थ. आता एक इमॅजिनरी सेन्समध्ये जर पाहिलं आपण तर कोणत्याही ॲनिमलची जी बॉडी आहे ही इमॅजिनरी ॲक्सेसमध्ये कट होत असेल आणि कट झाल्यानंतर इमॅजिनरी ॲक्सेसमध्ये आपण कट केली त्यानंतर त्याचे पॉसिबिलिटी दोन असतील. एक तर त्याचे दोन इक्वल हेल्स तयार होतील किंवा तयार होणार नाहीत. मग हा आपला ॲक्च्युअल क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया आहे. डिपेंडिंग अपॉन धिस प्रॉपर्टी देअर आर डिफरंट टाईप ऑफ ॲनिमल बॉडीज. आता ॲनिमल बॉडीचे तीन टाईप आपण डिस्कस करणार आहोत की ज्यामध्ये फर्स्ट टाईप असेल असिमेट्रिकल बॉडी, सेकंड रेडियल सिमेट्री आणि तिसरा आहे बायलॅटरल सिमेट्री. Asymmetrical body. In case of such body, there is no any such imaginary axis of the body through which we can get two equal halves. Example, some sponges. तर असिमेट्रिकल बॉडी जर पाहिलं आपण तर असिमेट्रिक बॉडी म्हणजे अशा पद्धतीची ॲनिमल बॉडी की जी कोणत्याच इमॅजिनरी ॲक्सिसमध्ये त्याला आपण काय करू शकतो दोन इक्वल हेल्समध्ये डिवाइड करू शकत नाही. ओके, आणि एक्झाम्पल जर पाहिलं आपण स्पॉन्जेस तर स्पॉन्जेस जे आहे त्यांच्यामध्ये असिमेट्रिकल टाईप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन असतं. रेडियल सिमेट्री. इन दिस टाईप ऑफ बॉडी इफ इमॅजिनरी कट पास थ्रू सेंटर ॲक्सिस बट एनी प्लेन ऑफ बॉडी इट गिव्स टू इक्वल हॅल्स. एक्झाम्पल स्टारफिश. आता रेडियल सिमेट्री म्हणजे काय माहिती आहे का इमॅजिनरी ॲक्सिस सेंट्रल ॲक्सिसमधून पास करायचा परंतु कोणत्याही प्लेन जर घेतला आपण बॉडीचा तर कोणत्याही प्लेनमध्ये जर दोन इक्वल हेल्समध्ये त्याची विभागणी होत असेल तर त्या सिमेट्रीला आपण रेडियल सिमेट्री म्हणायचं. एक्झाम्पल आहे स्टारफिशचं. आता इथं असिमेट्रिक बॉडी दाखवलेली आहे जे की आपण कोणाबद्दल डिस्कस केली स्पॉन्जेस संदर्भात. तर याला आपण कोणत्याही ॲक्सिसमध्ये दोन इक्वल हेल्समध्ये याला आपण डिवाइड करू शकत नाही. त्यानंतर आत्ता आपण डिस्कस केली रेडियल सिमेट्री. तर यामध्ये जर पाहिलं आपण तर सेंट्रल ॲक्सिसमधून आपल्याला काय करायचं आहे इमॅजिनरी कट जो आहे इमॅजिनरी कट पासेस थ्रू सेंट्रल ॲक्सिस बट कोणत्याही प्लेन जर घेतला बॉडीचा तर दोन इक्वल हेल्समध्ये त्याची विभागणी होत असेल तर त्याला म्हणायचं रेडियल सिमेट्री जी की आपल्या सेकंड फिगरमध्ये दिसेल. आणि कोणामध्ये दिसून येईल आपल्या स्टारफिश. इन केस ऑफ दिस ॲनिमल्स देअर आर फाईव्ह डिफरंट प्लेन्स पासिंग थ्रू सेंट्रल ॲक्सिस ऑफ बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हेल्स. मग प्रश्न असा आहे की जर आपण सेंट्रल ॲक्सिसमधून इमॅजिनरी कट पास केला आणि दोन इक्वल हेल्समध्ये किती प्लेनमध्ये बॉडी डिवाइड होऊ शकते तर ॲप्रॉक्सिमेटली किती प्लेन्स आहेत ते फाईव्ह डिफरंट प्लेन्समध्ये आपण काय करू शकतो
त्या बॉडीला या ठिकाणी दोन इक्वल कट्स किंवा टू इक्वल हेल्समध्ये आपण त्याला कट करू शकतो आणि डेफिनेटली हे सर्व सेंट्रल ॲक्सिसमधून पास होईल. सो हे आहे रॅडियल सिमेट्रीबद्दल आणि फायनली पाहू आपण बायलॅटरल सिमेट्री. इन दिस टाईप ऑफ बॉडी देअर इज नो नाही ओनली वन नाही देअर इज ओनली वन सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हेल्थ एक्झाम्पल इन्सेक्ट्स फिश फ्रॉग बर्ड ह्युमन एटीसी. तर बायलॅटरल सिमेट्री अर्थातच यामध्ये दोन याच्यामध्ये कट होणार टू इक्वल हेल्थमध्ये, पण तशा प्रकारचा फक्त एकच इमॅजिनरी ॲक्सिस असेल बॉडीचा. ओके, तर ओनली वन इमॅजिनरी ॲक्सिसमधून जर बॉडी टू इक्वल हेल्थमध्ये कट होत असेल तर त्याला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री. आणि एक्झाम्पल इन्सेक्ट फिशेस फ्रॉग बर्ड्स आणि ह्युमन. ओके, त्यानंतर क्लासिफिकेशनचा तिसरा क्रायटेरिया आपला जर्म लेअर्स. आणि जर्म लेअरचे दोन प्रकार असतात, आयदर डायप्लोब्लास्टिक किंवा ट्रायप्लोब्लास्टिक. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल जर्म लेअर आर फॉर्म्ड ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट अँड फ्रॉम दोज जर्म लेअर ओनली डिफरंट टिश्यू आर फॉर्म्ड इन द बॉडी. तर मल्टीसेल्युलर ॲनिमल संदर्भात जर पाहिलं आपण तर जर्म लेअरचं फॉर्मेशन केव्हा होतं, तर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटचा जो सुरुवातीचा कालावधी असतो इनिशियल डेव्हलपमेंट. ओके, सो इनिशियल पिरियड ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, तर त्यावेळेस जर्म लेअरचं फॉर्मेशन होत असतं. आणि हे जे जर्म लेअर्स आहेत ओके, तर त्यापासूनच डिफरंट टाईपचे टिश्यू ओके बॉडीचे तयार होत असतात. इन केस ऑफ सम ॲनिमल ओनली टू जर्म लेअर एंडोडर्म अँड एक्टोडर्म आर फॉर्म्ड एक्झाम्पल ऑल नायडेरियन्स. आता काही ॲनिमल्स आहेत की ज्याच्यामध्ये दोन प्रकारचेच जर्म लेअर दिसेल आपल्याला, एक आहे एंडोडर्म आणि दुसरी आहे एक्टोडर्म. मग एंडोडर्म आणि एक्टोडर्म या दोनच जर्म लेअर जर ॲनिमल्समध्ये असतील तर डेफिनेटली ते डायप्लोब्लास्टिक आहेत. आणि एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर नायडेरियन्स. ओके, सर्व नायडेरियन्स जे आहेत हे डायप्लोब्लास्टिक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये दोनच जर्म लेअर्स आहेत एंडोडर्म आणि एक्टोडर्म. इन मोस्ट ऑफ द रिमेनिंग ॲनिमल्स थ्री जर्म लेअर आर फॉर्म्ड, दॅट इज मेजोडर्म बिसाइड एंडोडर्म अँड एक्टोडर्म. आणि नायडेरिया वगळता सर्व प्रकारचे जे रिमेनिंग ॲनिमल्स आहेत तर यांच्या बॉडीमध्ये तीन जर्म लेअर्स तयार होतात. दोन तर आपण ऑलरेडी डिस्कस केले, एंडोडर्म आणि एक्टोडर्म, आणि त्या व्यतिरिक्त मेजोडर्मचं पण फॉर्मेशन होतं. आता डायप्लोब्लास्टिक आणि ट्रायप्लोब्लास्टिक या संदर्भात आपल्याला जर्म लेअर दिसतील. सर्वात इनर साईडला एंडोडर्म, आउटर साईडला एक्टोडर्म. आणि जर डेड लेअर असेल तर याचा अर्थ ते दोनच लेअर आहेत, म्हणजे ते डायप्लोब्लास्टिक आहे. आणि डेड लेअरची जी स्पेस आहे त्याच्याऐवजी ग्रीन कलरमध्ये आपल्याला एक लेअर दाखवलेली आहे, ती कोणती आहे, मेजोडर्म. म्हणजे मेजोडर्मचं फॉर्मेशन एंडोडर्म आणि एक्टोडर्मच्यामध्ये होतं. आणि सो जर मेजोडर्म प्रेझेंट असेल तर डेफिनेटली ॲनिमल्स हे तीन जर्म लेअरचे आहेत, अर्थातच ट्रायप्लोब्लास्टिक आहेत. त्यानंतर आहे बॉडी कॅव्हिटी, ज्याला आपण कोलमसुद्धा म्हणू. कॅव्हिटी बिटवीन द बॉडी वॉल अँड इंटरनल ऑर्गन इज कॉल्ड ॲज बॉडी कॅव्हिटी ऑर कोलम. आता जी कॅव्हिटी बॉडी वॉल आणि इंटरनल ऑर्गन यांच्यामध्ये प्रेझेंट असेल त्या कॅव्हिटीला आपण बॉडी कॅव्हिटी म्हणायचं, किंवा त्याला दुसरं नाव आहे कोलम. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म्ड फ्रॉम आयदर मेजोडर्म. आता जे मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत तर त्यांच्या एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटचा जो सुरुवातीचा कालावधी असतो त्यामध्ये बॉडी कॅव्हिटीचं जे फॉर्मेशन आहे तर हे मेजोडर्मकडून होत असतं. सच टाईप ऑफ बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट इन ॲनिमल्स ऑफ फायलम ॲनलिडा अँड ऑल द फायलम अँड ऑल फायला कमिंग आफ्टर ॲनलिडा. ओके, सो जी बॉडी कॅव्हिटीचं फॉर्मेशन झालेलं आहे, आता ही बॉडी कॅव्हिटी कोणत्या ॲनिमल्समध्ये प्रेझेंट आहे, तर फिलम ॲनलिडा आणि त्यानंतर येणारे जे सर्व फिला आहेत तर यांच्या, म्हणजे ॲनलिडानंतर येणारे सर्व फायला, तर या सर्व ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला बॉडी कॅव्हिटी दिसून येईल. सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज
यूकोलोमेट एनिमल विथ ट्रू बॉडी कैविटी। आता एनिलिडा आणि त्यानंतर येणारे हे सर्व फायल आहेत, त्यामध्ये असणारे जे सर्व ॲनिमल्स आहेत तर या ॲनिमल्समध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे आणि बॉडी कॅव्हिटी अर्थातच कोलम प्रेझेंट आहे म्हणून त्यांना काय म्हणायचं युकोलोमेट। बॉडी कॅव्हिटी इज अब्सेंट इन केस ऑफ ॲनिमल्स फ्रॉम फायला पोरिफेरा नायडेरिया अँड प्लॅटिहेमल्स सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज अकोलोमेट। आता फायला पोरिफेरा नायडेरिया आणि प्लॅटिहेलमतस हे जे फिलम्स आहेत तर यांच्या सॉरी फायला आहेत तर यांच्या अंतर्गत येणारे जे सर्व ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी अब्सेंट असते म्हणून त्यांना आपण काय म्हणायचं अकोलोमेट। इन केस ऑफ ॲनिमल्स फ्रॉम फायलम अखेमल्तस दे हॅव बॉडी कॅव्हिटी बट इट इज नॉट फॉर्मड बाय द अबोव मेन्शनड टू वेज हेन्स दोज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज सिडोकोलोमेट। आता फिलम ॲस्क्लेमिथ्स नंतर जर पाहिलं आपण तर जी बॉडी कॅव्हिटी आहे ओके तर त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे मात्र तिचं फॉर्मेशन हे वरती सांगितलेल्या दोन्ही पद्धतीनं झालेलं नाही आणि सो अशा प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत त्यांना आपण काय म्हणायचं सिडोकोलोमेट। आता तिकडं जर पाहिले आपण इथं युकोलोमेट दाखवलेलं आहे, आता युकोलोमेट अर्थातच बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे। सो इथं जर पाहिलं आपण तर बघितलं मेझोडर्म लेअर दिसेल तुला ओके आणि एक्टोडर्म आणि एंडोडर्म ह्या तीन जर्म लेअर्स आहेत आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला इथं गॅप दिसेल ती आहे बॉडी कॅव्हिटी, त्याला म्हणायचं कोलम। ते जे ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट आहे त्यांना म्हणायचं युकोलोमेट आणि डेफिनेटली ते ॲनिलिडा किंवा त्यानंतर येणारे सर्व फायला असतील। त्यानंतर सिडोकोलोमेट जर पाहिलं आपण तर यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नाही म्हणजे ॲक्च्युअल प्रेझेंट आहे पण आपण जे मेन्शन केलं त्या पद्धतीने तयार झालेलं नाही म्हणून ते सिडोकोलोमेट्स सिडोकोलम आपल्याला दिसेल ओके। आणि फायनली जर पाहिलं आपण अकोलोमेट्स तर यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे जसं की तो प्लॅनिरा दाखवलेला आहे तर तीन जर्म लेअर प्रेझेंट आहेत मात्र बॉडी कॅव्हिटी नाही आणि सो सिडोकोलोमेट्स अर्थातच जे ॲनिमल्स फिलम ॲस्क्लेमिथनंतर आहेत तर त्यांच्यानंतर येणाऱ्या सर्व फायलामध्ये आपल्याला ही बॉडी कॅव्हिटी दिसणार नाही सो ते अकोलोमेट्स आहेत। त्यानंतर फायनली पाहू आपण पाचवा क्रायटेरिया क्लासिफिकेशनचा तो आहे बॉडी सिगमेंटेशन। इफ द बॉडी ऑफ ॲनिमल इज डिवाइड टू स्मॉल सिमिलर युनिट देन सच बॉडी इज कॉल्ड ॲज सिगमेंटेड बॉडी अँड इच स्मॉल युनिट इज कॉल्ड ॲज सिगमेंट एक्झाम्पल ॲनिमल्स लाईक अर्थवॉर्म अँड अर्थवॉर्म फ्रॉम फायलम ॲनिलिडा। आता बॉडी सिगमेंटेशन जर पाहिलं आपण तर जी ॲनिमलची बॉडी आहे ती जर स्मॉल आणि सिमिलर युनिट्समध्ये जर डिवाईड होत असेल टप्प्याटप्प्यानं ओके म्हणजे एक प्रकारची त्याला आपण सिगमेंट्स म्हणू तर त्याच्यामध्ये जर डिवाईड होत असेल तर त्या बॉडीला आपण सिगमेंटेड बॉडी म्हणायचं आणि प्रत्येक स्मॉल युनिट जो आहे जो की स्मॉल आणि सिमिलर टाईपचा असणारा युनिट त्याला म्हणायचं सिगमेंट। जसं की अर्थवॉर्म संदर्भात जर पाहिलं आपण तर अर्थवॉर्म फ्रॉम फायलम ॲनिलिडा या ॲनिमल्समध्ये आपल्याला सिगमेंटेड बॉडी दिसून येईल। आता ओवरऑल चार्ट आपल्यासमोर आहे, किंगडम तर आपल्याला माहिती आहे आपण ॲनिमिलियाबद्दल डिस्कस करायलो ज्यांच्यामध्ये सेल वॉल ॲब्सेंट असते आणि मल्टीसेल्युलर। त्यानंतर बॉडी ऑर्गनायझेशन जर पाहिलं आपण तर त्याचे दोन टाईप पाहिले आपण फाईव्ह टाईप्स पाहिले परंतु जे सेल्युलर ग्रेड आहे तर त्यांच्यामध्ये बॉडी सिमेट्री असिमेट्री टाईप असते आणि जे टिश्यू ऑर्गन सिस्टीम ग्रेड आहेत तर यांच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी आहे एक तर रॅडियल किंवा बायोलॅटरल। आता बॉडी कॅव्हिटी जी आहे ही बायोलॅटरल सिमेट्री असणाऱ्याच ऑर्गॅनिझममध्ये असते आणि त्याच्यात पण तीन पॉसिबिलिटी आपण पाहिल्या अकोलोमेट सिडोकोलोमेट आणि युकोलोमेट। आता सिल्वर ग्रेड असणारे असिमेट्री कोण आहे फायलम पोरिफेरा, त्यानंतर रॅडियल सिमेट्री असणारे मात्र टिश्यू ऑर्गन सिस्टीम ग्रेड असणारे हे नायडेरिया आहेत मात्र बायोलॅटरल असताना अकोलोमेट असणारे अकोलोमेट याचा अर्थ यांच्यामध्ये कोलम प्रेझेंट नाही बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट असते ते आहे प्लॅटिहेलमतस। त्यानंतर सिडोकोलोमेट्स जर आपण पाहिलं तर आत्ताच डिस्कस केल्याप्रमाणे जे ॲस्क्लेमिन्स आहेत ते बिलॉंग करतात
आणि बायलेटरल सिमेट्री असताना युक्युलोमेट म्हणजे ट्रू बॉडी कॅव्हिटी ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत, तर फिलम ॲनेलिडानंतर येणारे सर्व अर्थातच ॲनेलिडा, ॲर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकॅनोडर्मटा, हेमिकॉर्डाटा आणि कॉर्डाटा या सर्वांमध्ये आपल्याला युक्युलोमेट टाईप बरोबर आणि बायलेटरल सिमेट्री दिसून येईल. सो या चार्टच्या साहाय्याने पण आपण एक शॉर्टमध्ये स्टडी करू शकतो.